गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अबॅकसच्या फर्स्ट लेवलच्या 8th व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हे आहे पेज नंबर 2 आणि आज आपल्याला अबॅकस इन्स्ट्रुमेंटवर जे बीट डिस्प्ले केलेले आहेत त्यांची व्हॅल्यू काउंट करायची आहे. आजच्या उदाहरणांमध्ये 3 डिजिट नंबर्स आहेत. 1, 2, 3 तीन रॉड्स इथं दाखवलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एक्झाम्पलला सुरुवातीला हे रॉड काढून घ्यायचे आहेत. प्रत्येक एक्झाम्पलला असे रॉड्स काढून घ्या. आता हा युनिट रॉड, 10th रॉड आणि 100th रॉड. युनिट रॉडवर प्रत्येक बीटची किंमत 1 असते, 10th रॉडवर प्रत्येक बीटची किंमत 10 असते आणि 100th रॉडवर प्रत्येक बीटची किंमत 100 असते. तर इथे किती किंमत झाली? 100 + 10 म्हणजे 110. किंवा तुम्ही असंही करू शकता, इथे एकही बीट नाही म्हणून 0, त्यानंतर इथे 1 बीट आहे म्हणून 1 आणि इथेही 1 बीट आहे म्हणून 1. टोटल व्हॅल्यू झाली 110. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये इथे 0, 2 आणि 2, 220. इथे किती होईल व्हॅल्यू? 330, कारण 3 बीट्स आहेत. याची व्हॅल्यू होईल 300, सेकंड रॉडची व्हॅल्यू होईल 30 आणि इथे 0, टोटल 330. त्यानंतर 440 हे अप्पर बीट खाली घेतलेलं आहे, इथेही अप्पर बीट खाली घेतलेलं आहे. याची व्हॅल्यू 500, याची व्हॅल्यू 50 आणि ही 0, म्हणजे 550. त्यानंतर 660, 770, 880, 990. इथे मात्र 1000 नाही आहे, 550. याप्रमाणे हे 10 एक्झाम्पल्स कंप्लीट केले आहेत. आता इथे 11 to 20 काही एक्झाम्पल्स सॉल्व करूया. इथे 2, त्यानंतर सेकंड रॉडवर देखील 2 आणि थर्ड रॉड 0, 220. इथे 5 + 1, 6. आता इथे जरी 2 बीट्स दिसत असले तरी याची किंमत 5 आहे आणि याची 1 आहे, म्हणजे 5 + 1, 6. इथे ही किंमत 5 + 1, 6 आणि इथे 0, म्हणजे 660. त्यानंतर या दोन्हींची 1 आहे, 110, 440. याप्रमाणे ही उरलेले एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता. आता आपण 21 to 30 काही एक्झाम्पल सॉल्व करूया. 2, 1, 0 म्हणजे 210. त्यानंतर इथे 2, 5, 0, 250. इथे 5, 1, 0 म्हणजे 510. इथे 5, 2, 0 म्हणजे 520. याप्रमाणे हे उरलेले एक्झाम्पल्स कंप्लीट करा. त्याचप्रमाणे बी बुकमधले देखील पेज नंबर 2 काढा, त्यावरची एक्झरसाईज पूर्ण करा आणि मला फोटो पाठवा. तुमच्या फोटोंची मी वाट बघतो. पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, टेक केअर अँड गुड बाय.